नमस्कार, लोक संदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा. महाराज के लोगों का भरपाई होना चाहिए और आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होना चाहिए और बाळासाहेब ठाकरे का सपना साकार होना चाहिए. पूरा महाराष्ट्र का उद्धार होना चाहिए, पूरे किसान लोगों का उद्धार होना चाहिए. बापू श्याम भैया असं आहे की आम्ही शिवसेनेचं सरकार, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावं म्हणून एक मिशन चालू मिशन मुख्यमंत्री आणि बऱ्यापैकी आम्हाला यश मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्राने जो कौल दिलेला आहे तो असा दिला आहे की पुढचं जे सरकार चालवण्याचं जे रिमोट आहे ज्याला चाबी म्हणतो आपण ती शिवसेनेकडे आहे, उद्धवजी ठाकरेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावं ही आमची माफक अपेक्षा आहे, महाराष्ट्राची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही संत सेवालाल महाराजाला साकडं घातल्यात, त्या पूजा अर्चा केली, विनंती केली की परमेश्वरा महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, उभं पीक ना जे तोंड आहे हाताशी आलेलं पीक गेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी आज असू ढाळत आहे, अशा परिस्थिती सरकारची आवश्यकता आहे. सरकारची आवश्यकता आहे, त्यातल्या त्यात संपूर्ण कर्जमाफी, कर्जमुक्ती याची घोषणा उद्धवजी ठाकरेंनी केल्यामुळे शिवसेनेची आवश्यकता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही पूजा घेतली आहे. ज्या अपेक्षित चर्चा आहेत मित्रपक्षाबरोबर त्या होताना दिसली नाही, ह्या चर्चेबद्दल मला काही माहीत नाही. आम्हाला एवढं माहीत आहे की मुख्यमंत्री शिवसेनेत झाला पाहिजे.